विद्यापीठाचा परिसर हा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून निर्भयपणे काम करण्यासाठी असतो, त्यामुळे कोणत्याही अनैतिक गैरकायद्याप्रमाणे काम करणाऱ्या प्रवृत्तीला या भागात खपवून घेतलं जाणार नाही अशी ग्वाही कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरू यांची गुरुवारी भेट घेतली होती. यावेळी विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर कैलास पाथ्रीकर, अध्यक्ष पर्वत कासुरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे आपण स्वीकारल्यापासून विद्यापीठ प्रशासनामध्ये चांगले बदल झाले असून मोठ्या प्रमाणावर अनेक सुधारणाही होत आहेत. अधिकारी कर्मचारी यांच्यात उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र गेल्या काही दिवसात विद्यापीठाबाहेरील लोकांकडून आरेरावी, दडपशाही, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. 2 दिवसापूर्वी उपकुल सचिव डॉक्टर DM नेटके यांच्याबद्दल घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून आम्ही सर्व कर्मचारी या घटनेचा निषेध करतो. असे प्रकार कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारे असून याचा परिणाम नियमित कामकाजावर होत आहे. अशा प्रवृत्तीला पायबंद घालून विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा आणि न्याय द्यावा अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. गेल्या 5.5 महिन्यापासून मराठवाड्यातील विविध घटकांचा सकारात्मक पाठिंबा आपल्याला मिळत आहे असे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले म्हणाले. कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांनी निर्भयपणे काम करावं असंही कुलगुरू म्हणाले. विद्यापीठातील सर्व अधिकारी कर्मचारी माननीय कुलगुरू यांच्या मागे ठामपणे उभे राहत असे डॉक्टर कैलास पाथ्रीकर म्हणाले. तर अनैतिक आणि अपप्रवृत्तीच्या विरोधात कर्मचारी संघटना खंबीर भूमिका घेतील असं पर्वत कासुरे यांनी सांगितलं.